इथे गुडूला मी शाळेत घेऊन चाललेली होती. आमच्या घरापासून तर ट्रॅकपर्यंत चालत जावं लागतं, म्हणजे ट्रॅकच्या पलीकडे. त्या साईडला मी गाडी उभी केलेली आहे, कारण जरा ट्रॅकचं काम चालू होतं, चालू आहे म्हणजे 12 तारखेपर्यंत. तिथपर्यंत आपल्याला असं चालत जावं लागेल. इथे मी त्याला शाळेत सोडायला चालली होती. पलीकडे गेल्याच्यानंतर आम्ही स्कूटी तिथेच लावलेली होती ना, त्यामुळे मी स्कूटीवरती बसून मग त्याला सोडायला जाते. येतानाही मला त्याला सोडून आल्याच्यानंतर पुन्हा मला तसंच यावं लागतं, स्कूटी तिथे ठेवायची आणि नंतर तिथून मग घरी चालत जावं लागतं. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलला स्वागत आहे. सकाळची 9:30 झाले आहेत, हे येतील आता 10:15 हे येतात. नाश्ता वगैरे सगळं बनवून झालेलं आहे, घरातली कामंही वावरलेली आहेत. सकाळी गुड्डूला जायचं होतं, दीदीला थोडंसं लेट जायचं होतं, त्यामुळे मी आज थोडीशी लेट उठली, 5:30 उठली मी आज. फक्त त्याचाच डबा केलेला, नंतर मग त्याला सोडून आली. त्यानंतर तिथून आल्याच्यानंतर दीदीचा डबा वगैरे केला, आंघोळ वगैरे आवरल्यानंतर मग दीदीचा डबा वगैरे केला, नंतर मग तिला सोडायला गेली. मी सोडून येईपर्यंत, तिला सोडून येईपर्यंत आईने इथे बिछाना झाडू वगैरे मारून ठेवलेला होता. आई असल्यानंतर थोड्या सामानमध्ये मला मदत असते आईची. भांडी घासायला जरी गेल्या तरी मी काय काम करत असेल तरी तिकडे भांडी घासायला येतील त्या. छोटी मोठी कारण त्यांची मदत मला असतेच. इथे मी तयारी करून ठेवली होती, त्यांची वाट बघत होती. एका ठिकाणी आम्हाला बाहेर जायचं होतं त्यासाठी. मग ते आल्याच्या नंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलेलो होतो, जरा काम होतं जरा त्यासाठी. नेरळमध्येच आहे. तिथून आल्याच्यानंतर मी जेवण करायला घेतलं होतं. पहिल्यांदा तिथून येता येता मग त्यांना मी गेटापर्यंत सोडलं, ते घरी आले आणि मी गुड्डूला आणायला गेलेली होती. आणि गुड्डूला घेऊन आल्याच्यानंतर मी जेवण करायला घेतलं. जेवण करण्याच्या आधी मला आईंचा फोन आलेला होता. आई बडवायला गेल्या, घरी गेल्या त्या. तेव्हा त्या घरी गेल्या होती, तिथून त्यांनी फोन केलेला होता. तेव्हा आईनी ज्या गोष्टी सांगितल्या, दोन गोष्टी, ते ऐकूनच डोकं सुन्न झालं. 2 मिनटं काहीच मला सुचलं, म्हणजे एकदम हे झालं, एकदम स्टॉपच झालं. त्या गोष्टी ऐकून ना एकदम खरंच असं वाटायला लागलं, खरंच आयुष्य खूप छोटं आहे, सुंदर आहे आणि छोटंही आहे. कधी कुणावरती कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. आहे तो दिवस जसा आहे तसा खुश आनंदात जगा आणि सगळ्यांसोबत जगा. कारण कधी कोणती वेळ येईल ना ते सांगता येत नाही, हे मला नेहमी वाटतं. खरंच खूप नेहमी मनापासून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, सगळ्यांनी आनंदात जगा, प्रत्येक क्षण आनंदात मस्त जगा, फॅमिलीसोबत जगा. कारण कधी कोणती वेळ येईल ना ते सांगता येत नाही. कारण ते दोन क्षण मी ऐकले ना आईने सांगितलेले, ते खरंच मला एकदम मनाला पण आणि डोक्याला पण सुन्न करणारे होते. आणि बरं झालं हे आहे ते दुपारी जेवायला, कारण रोज कशी दीदी असते माझ्यासोबत ना. आज दीदीला थोडंसं लेट होणार होता, कारण ती आधीच लेट गेली. 10:30 होता 10:30 तिचा, तर ती लेटच येणार होती. आणि मला ना एकटं जेवायला बिलकुल आवडत नाही. कोण असेल ना सोबत तर मला जेवायला खूप बरं वाटतं, नाही तर मला एकटीला जेवायला बिलकुल आवडत नाही. मी एकटी असेल तर जेवतच नाही, नाही तर मी जेवण बनवत पण नाही. आणि आता हे होते तर मला बरं वाटलं, कारण त्यांची गाडी गेल्या, 2 गाड्या गेल्या त्यांच्या, त्यामुळे नशीब ते 2 गाड्या गेल्या आणि माझ्यासोबत जेवायला, म्हणून मी जेवते तरी. नाही तर मी जर कोण नसती, हे नसते तर मी जेवलीच नसती. त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर ते निघाले कामावर जायला. सुडी पप्पा गेले. मला खूप भीती वाटते आता, कारण 3 वर्ष झाले, माझाही ॲक्सिडेंट झाला होता स्कूटीने. त्याच्यामुळे खूप भीती वाटते, खूप लागलं होतं, खूप रक्तही गेलेलं होतं. त्यामुळे मला ॲक्सिडेंट म्हटलं ना तो कशाचाही असो तर मला खूप भीती वाटते. माझा हा ॲक्सिडेंट झालेला तो सगळा माझ्या डोळ्यासमोर आला. 2 मिनटं का नाही ना तो माझ्यासमोर पिक्चरसारखा उभा राहिला. आणि ते झालेलं एक हे होतं माझा ॲक्सिडेंटचा वेळ वगैरे सगळं किती त्रास झाला तो सगळं डोळ्यासमोर आठवलं. म्हणून ॲक्सिडेंट झाला ना कोणाचा तर खूप भीती वाटते आता. चला बोलता बोलता का समजलंच नाही, सध्या 5 वाजले आता. गुड्डूला आणायला जायचं, त्याला क्लास सुटेल आता जा 5 वाजता. आता त्याला आणायला जाते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते. गुड्डूला घेऊन आणि मी झाडू मारून घेतला. त्यानंतर दीदी रोजची आहे ना तशी असती 5:30 येणार होती, पण तिच्याही 2 गाड्या गेल्या आणि ती 6:45 कडेला आली. तिला यायला थोडासा उशीर झाला आणि ती खूप घाबरली होती. आल्या मला तिने बघितलं असं मिठी मारली, कारण ते गर्दी भरपूर होती बोलते मम्मी. आणि तिला 2 गाड्या त्याच्यासाठी सोडवायला लागल्या, म्हणजे बायका अक्षरशः लटकून चाललेल्या बाहेर. तर ती बघूनच ते खूप घाबरली. नंतर मी पटकन जेवण करायला घेतला. एकदम सोप्या साधा आणि पटकन झटपट होणारा भात आहे हा. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करा ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं का आपल्याला एक कांदा टाकून घ्यायचा आहे मिडियम आकाराचा.
बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। आपल्याला गोल्डन ब्राउन करायचं नाही, फक्त तो ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही ह्याच्यात जर तुम्हाला हवं असेल ना तर मिरची टाकू शकता, पण आमचे हे दोघं जण मिरची खात नाही दोघं जण, त्यामुळे मी मिरची टाकली नाही। त्याचं थोडंसं ट्रान्सपरंट झालं ना कांदा, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता, मी तोही टाकला नाही आहे कारण दीदीला आवडत नाही यामुळे। तुम्ही टोमॅटो टाकून घ्यायचा, आपण व्यवस्थित आपल्याला टोमॅटो स्मॅश करायचा नाही आहे, फक्त मी फ्राय करते। त्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो हलकासा फ्राय झाल्याच्यानंतर इथे मसाला टाकून घ्यायचा आहे, तिखट मसाला टाकून घ्यायचा आहे। तर तुमच्या चवीनुसार टाकायचा आहे, कसा तुमचा तिखट असेल तसं। मी इथे आमचा तिखट नाही आहे जास्त, त्यामुळे मी 2 चमचे टाकून घेतलेला आहे। हळद टाकून घ्यायची आहे, आणि तेलात टाकल्यामुळे कसं कलर खूप छान येतो अजून। आणि सगळं मिक्स करायचं पुन्हा हे, आणि भात आपला ऑलरेडी शिजून ठेवलेला पाहिजे। भात मग तुम्ही कोणताही घ्या, बासमती घ्या तुम्हाला हवा असेल, किंवा नॉर्मल साधाही घेतला तरी चालेल, वाडाकोलम घेतला तरी चालेल। इंद्राणी भात खूप छान लागतो, छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला अंडी टाकायची आहे। मी अंडी फोडून टाकते, आमचे तिघा जणांना करते म्हणून मी 3 अंडी फोडून टाकते ह्याच्यामध्ये। थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये आणि मिक्स करायचं व्यवस्थित। मी एका हाताने अंडे फेटते आणि एका हाताने मीठ टाकून घेते आणि छान व्यवस्थित फेटून घेते। मिक्स करायचं म्हणजे फेटणं म्हणजे मिक्स करून घेते व्यवस्थित, कारण अंडं शिजलं पण पाहिजे। अंडं शिजेपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे ते मस्त, म्हणजे आपण भुर्जी करतो ना एक प्रकारची, त्या पद्धतीचंच आहे। पण तुम्हाला जसं अजून त्याच्यामध्ये काय हवं असेल, कढीपत्ता हवा असेल, मिरची हवा असेल, तरी पण टाका, खूप छान लागतं। मी जर एकटी असेल तर मी करते, मला हे दोघांना पाहिजे होतं म्हणून मी तसं नाही केलं, त्यांच्या आवडीनुसार केलं। आणि आम्ही तिघंजण असलो ना तर हा भात आमचा ठरलेला असतो, पटकन आणि झटपट होणार आहे। दीदीला उशीर झालेला आज यायला ना, त्यामुळे तिला खूप भूक लागली म्हणून मी भात बनवून ठेवलेला होता। नंतर मी फक्त तिला आल्याच्यानंतर फोडणी टाकली, त्यानंतर व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपलं भात टाकून घ्यायचं आहे। आणि नंतर भात टाकून झालं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, सगळं छान व्यवस्थित खालून वरती सगळं मिक्स करायचं। मी भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यानंतर भुर्जी गेली त्याच्यामध्ये पण नंतर मीठ टाकलेलं होतं, म्हणून मी पुन्हा मीठ टाकत नाही आहे। तुम्ही जर भातामध्ये मीठ टाकलं नसेल तर ऑलरेडी समजा भातामध्ये जर मीठ टाकलं नसेल, आम्ही भातामध्ये मीठ टाकतो, त्यामुळे पुन्हा मी मीठ टाकलं नाही, भुर्जीपर्यंत टाकलं नंतर मी मिक्स केलं। जर तुम्ही टाकत नसाल तर थोडंसं मीठ तुमच्या चवीनुसार टाका अजून मीठ, त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकण्या अगोदर सगळं मिक्स झालं ना का, अगदी 2-3 सेकंदासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे, कमी गॅस करून ठेवून झाकण ठेवून द्यायचं आहे। खूप छान लागतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आम्ही ह्याला काय म्हणतो तेच आम्ही नाव ठरवलं नाही, आम्ही अंडा राईसही बोलतो, भुर्जी भात पण बोलतो, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही म्हणू शकता। कोथिंबीर टाकायची आहे, सगळं मिक्स करायचं आहे, तुमचा अंडा भात किंवा भुर्जी भात तयार आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। आमच्या तिघांनाही हा भात खूप आवडतो, तर तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला सांगा काय वाटतं भात बोलू दीदी। चांगलं लागतंय, मस्त सोप्पा सोप्पा टेस्टी कडवाला ठेवलाय, अभ्यास लागते दिसतंय किती अभ्यास चालू आहे पुस्तकांच्या वरून। वाजले किती माहिती आहे कुठू, 11 वाजलेत, 11 वाजलेत, 10:30 आले, 11 वाजलेत, 11 वाजलेले आहेत। माझ्या डोळ्यांना तुम्हाला समजलं असेल खूप झोप आले, पण तूप कडवायला ठेवलं, हे दोघं जण अभ्यास करतात आहेत, हे दोघं जणांचा अभ्यास आणि तूप कडेपर्यंत मी माझ्या आवडीचं काम करणार आहे। कपडे घडी घालायचे आहेत, कपडे घडे घालणार आहे, इथे तूप ही कडवायला ठेवलं आहे, ते दोघांचा अभ्यासही मध्ये मध्ये बघायला जायचं आहे कसं काय चाललं आहे तो। आणि इथे मी व्हिडिओ पण एडिट करायला ठेवले, आता तिन्ही काम सगळी कामं बघायचे, मल्टीटास्किंग काम बायकांना व्यवस्थित छान जमतं। तेव्हा आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया। तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आपले फॅमिली मेंबर लवकरात लवकर वाढवावेत यासाठी तुम्हाला लाईक शेअर करावं लागेल आणि सबस्क्राईबही करावं लागेल, तेव्हा प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक शेअरही करा। तेव्हा उद्या छानशा ब्लॉगमध्ये भेटूया, गुड नाईट।